नमस्कार श्री गुरु गुरुशरण ओम श्रीमद् अमृतमूर्तये श्री शिव श्री वामनाय महा, महात्मा श्री तैलंग स्वामी महाराज यांचं जीवनचरित्र आजपासून आपण ऐकणार आहोत या चरित्राचं संकलन केलेलं आहे डॉक्टर केशव रामचंद्र जोशी यांनी आज आपण सुरुवात करणार आहोत प्रास्ताविकाने भारताच्या इतिहासाचा अभ्यास केला असताना असं लक्षात येतं की ज्यावेळी एखादा विशेष धर्म मलिन होऊ लागतो आणि जनसमाजामध्ये एक प्रकारचा विद्वेषभाव जागृत होतो त्यावेळी तो, तो समाज हीन होऊन खालच्या पातळीवर यायला लागतो अशावेळी दुर्जनांना धर्माचं शिक्षण देऊन त्यांची उन्नती करण्यासाठी वेळोवेळी महात्मे उदयाला येत असतात ते जगाच्या कल्याणासाठीच कार्य करीत असतात आणि सत्या या सत्याची उदाहरणं एकत्रित करण्यासाठी आम्हा भारतीय लोकांना विशेष शोध करण्याची आवश्यकता नाही या पुण्यभूमी भारतामध्ये याची अनेक उदाहरणं आहेत महाप्रभू श्री चैतन्यदेव श्री शंकराचार्य श्री रामानुज श्री संत कबीर श्री तुलसीदास श्री गुरुनानक श्री संत तुकाराम महाराज महात्मा श्री स्वामी महाराज श्री भास्करानंद स्वामी महाराज साधक श्रीरामप्रसाद श्रीमत रामकृष्ण परमहंसदेव श्री, राम श्री विजयकृष्ण गोस्वामी श्री स्वामी विवेकानंद श्री वामपागल श्री धीशे पागला इत्यादी महापुरुषांची नावं भारतीय हिंदूंना चांगलीच माहीत आहेत परमपिता श्री परमेश्वराचा महान उद्देश साधण्यासाठी या महात्म्यांनी आजीवन किती स्वार्थत्याग केला किती कष्ट सहन केले हे सुद्धा बहुतेकांना माहीत आहेच आहेत आणि या लोकांच्या महामानवीय कार्याचं दर्शन केल्याने सहजच हे अनुमान काढता येतं की ही माणसं श्री अंश स्वरूप होऊनच जन्माला आली होती परंतु या महात्म्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपली आपली जीवन नौका कोणत्या रूपात गतिमान करून शेवटी त्या प्रकारची ईश्वरीय शक्ती त्यांनी प्राप्त करून घेतली होती कोणत्या विशेष गुणांच्या साह्याने ते सर्वसामान्य लोकांमध्ये पूजनीय झाले होते आणि कोणत्या प्रणालीप्रमाणे वागून शेवटी त्यांनी परमपद प्राप्त केलं होतं हे कोणी जाणत नाही याचं कारण असं आहे की या सर्वांनी आपापल्या कार्यासंबंधी काहीही लिहून ठेवलेलं नाही तरीही या महात्म्यांच्या शिष्यांमधील ज्यांनी जो काही संग्रह केला तोच प्रकाशित केलेला आहे सध्याच्या काळामध्ये मानव चरित्राचं विवेचन केल्याने हे लक्षात येतं की हिंदू धर्म कितीही मलिन होऊ लागला असला तर हिंदूंमध्ये आकांक्षा उत्साह आणि उद्यम आहे आधुनिक परमार्जित हिंदू धर्मावलंबी उद्योगाने धर्मपथावर चालण्याचीच इच्छा ठेवतात हे तर निश्चितच आहे की जर प्रत्येक हिंदू तीव्र आकांक्षा आणि प्रयत्नांच्या जोरावर साधनपथावर अग्रेसर झाला तर त्यांना शेवटी ध परमार्थ लाभ निश्चितच होईल यात कणभरही शंका नाही केवळ हिंदूच नाही तर जे कोणी मग ते कोणत्याही धर्मांचा अवलंब करणारे असतील आणि जे कोणी धर्मपथावर चालत जाऊन उन्नती करू इच्छित असतील ते तर आपापल्या धर्मामध्ये आस्था ठेवून आपलं लक्ष निश्चित करून कर्तव्य कार्यात अग्रेसर होतीलच तर ते या धर्मकार्यातच सफल होतील सर्व धर्मांचं अंतिम लक्ष एकच आहे आणि त्यामुळे धर्मतत्वांच्या मुळाशी भिन्नता असणं अशक्य आहे परंतु विभिन्न धर्माची कार्यपद्धती मात्र वेगवेगळी आहे ती काहीही असली तरी परमार्थ लाभ हा सर्व धर्माचा अंतिम आणि मुख्य उद्देशच आहे संप्रदाय विशेषाचे लोक हिंदूंना मूर्तीपूजक म्हणतात परंतु ते लोक मूर्तीपूजनाचा खरा अर्थ समजतच नाही परब्रह्म हे मानवी इंद्रिय असे शब्द तसंच मन यापासून वेगळे आहेत आपण त्यांना केवळ त्यांच्या शक्तीच्या सहाय्याने समजून घेऊ शकतो हिंदू धर्मावलंबी एक एका शक्तीला प्रतीक मानून तिची प्रतिमा बनवतात तसंच तिला समोर ठेवून त्याच शक्तीची पूजा करतात ते केवळ त्या प्रतिमेच्या साच्याची पूजा करीत नाहीत तर एक एक प्रतिमा ही एक एक शक्ती आणि सत्य यांची केवळ निदर्शक आहे ज्याप्रमाणे अग्नी त्यांच्या दाहक शक्तीहून अभिन्न फूल त्यांच्या गंधाहून अभिन्न आणि साखर तिच्या गोढीहूनही अभिन्न आहे त्याचप्रमाणे मूर्तीलाही भगवत शक्तीहून अभिन्न समजून तिची पूजा केली जाते कोणत्याही विद्येसाठी अक्षर पुस्तक पद्धती आणि परिश्रम आवश्यकच आहेत परंतु जी विद्या सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ आहे जी सर्व विद्यांना पराभूत करते तसंच ज्या विद्येचा लाभ झाल्यामुळे दुसऱ्या कोणत्याही विद्येचं प्रयोजनच राहत नाही अशा त्या दुर्ज्ञेय तत्वविद्येला जाणण्यासाठी एखादी पद्धत आवश्यक नाही का तर हिंदूंसाठी प्रतिमा हे परमविद्येला जाणण्याचं अक्षरसाधन आहे धर्मशास्त्र त्यांचा ग्रंथ आहे पूजा ही त्यांची प्रणाली आहे साधनारूपी परिश्रम आहेत आणि एकाग्रचित्तता ही त्याची फलनिष्पत्ती आहे स्थूल विचाराने हिंदू धर्म आणि इतर धर्म यामध्ये इतकंच अंतर आणि विशेषता आहे इतर धर्मांची प्रणाली बालक युवक वृद्ध मूर्ख ज्ञानी या सर्वांसाठी एकच आहे परंतु ज्याप्रमाणे जमिनीच्या सुपिकतेप्रमाणे आणि नापिकतेप्रमाणे विशेष प्रकारच्या भिन्न भिन्न बीजांचा वापर केला जातो त्याचप्रमाणे हिंदू धर्मामध्ये भिन्न भिन्न अधिकारी व्यक्तींसाठी भिन्न भिन्न पंथ आणि सोपान यांचा निर्देश केलेला आहे ज्याचं जसं जा क्षेत्र ज्याचं जसं जा शिक्षण ज्याचा जसा जा विश्वास आणि ज्याची जशी मानसिक शक्ती असते तो तशाच पंथाचा मार्गाचा सोपानाचा अवलंब करतो हिंदू धर्माच्या साधनेचं सोपान अशा प्रकारे निर्धारित केलेला आहे की सर्वात खालची पायरी चढायला प्रारंभ केल्याने मनुष्य चरित्रवान आणि कर्मनिष्ठ बनू शकतो या सर्व पायऱ्या ओलांडल्यानंतर मनुष्य निष्पाप होऊन खरं मनुष्यत्व प्राप्त करू शकतो आंतरिक विश्वास श्रद्धा भक्ती आणि निष्ठा यांच्यासह अध्यात्म मार्ग अनुसरून नियमित प्रक्रिया आणि प्रणालीनुसार साधना जर केली तर ती सुलभपणे भगवत प्राप्ती होऊ शकते यात शंकाच नाही आमच्या या, या पुस्तकाचे चरित्रनायक महात्मा श्री स्वामी या तत्वांचं सर्वश्रेष्ठ असं उदाहरण आहे त्यांच्या हृदय सरोवरात जे एक प्रफुल्ल कमलपुष्प अंकुरित झालं होतं ते भगवतभक्तीच्या सहयोगाने विकसित झालं आणि त्यामुळेच त्यांच्या अंतःकरणात साधू वृत्ती जागृत झाल्यात अशा प्रकारे दयाघन ईश्वराने प्रत्येक स्त्री पुरुषांच्या हृदयामध्ये जे प्रेमबीज पेरलेलं आहे त्याची योग्य रूपात मशागत झाल्यावरच ते नक्कीच अंकुरित होत असतं महात्मा स्वामींचं नाव विख्यात आहे त्यांचा अद्भुत असा आश्चर्यकारक प्रभाव तसंच त्यांचं दैवी कार्य यांच्या संबंधात अनेक लोकांनी नक्कीच ऐकलेलं असेल ईश्वरीय शक्ती संपन्न अशा या महात्म्यांनी अद्भुत स्वार्थ त्याग अमानुषिक अध्यवसाय आणि सहनशीलता यांच्यासह आपलं कर्तव्य कसं निश्चित केलं होतं आपले ध्येय स्थिर ठेवून म्हातारपण आणि मृत्यूच्या हातातून आपली सुटका कशा प्रकारे करून घेतली होती याचंच या चरित्रामध्ये यथासंभव वर्णन केलेलं आहे आज आपण प्रस्तावना इथेच पूर्ण करणार आहोत आणि उद्यापासून आपण त्यांच्या जीवनचरित्राला सुरुवात करणार आहोत अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त